रस्त्याच्या मधोमध असलेले बोर हटवावे अन्यथा बारहाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा तरुणाचा इशारा. मुखेड तालुक्यातील बारहाळी या गावामध्ये राहणाऱ्या राजकुमार हनुमंत भिकणे या तरुणाने भर रस्त्यात असलेले पिण्याच्या पाण्याचे बोर हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मालकीचे आहे की एखाद्या वैयक्तिक व्यक्तीचे आहे याचा खुलासा द्यावा या मागणीकरता उपोषणात बसण्याचा इशारा दिला आहे. नाव काय आपलं? राजकुमार हनुमंतराव भिकणे. मजुरी करतो. हा जो बोर आहे ग्रामपंचायतच्या अंतर्गत आहे की सार्वजनिक रोडवरच आहे. जर समजा ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत ताब्यात घ्यावी, चौकशी करून ताब्यात घ्यावी. जर समजा जर दुसऱ्याचा मालकी हक्काचा असेल व्यतिरिक्त तर ते अतिक्रमण हटून रोड साफ करून द्यावा. मला ग्रामसेवक साहेबांना मी वारंवार तक्रार केलेली आहे तरी ग्रामसेवक साहेब काही घेतले नाहीत, दखल घेतले नाहीत. सामान्य माणूस समजले काय समजले दखल घेतले नाही तरी मी वरिष्ठ अधिकारी पैसे तहसीलदार साहेब BDO साहेब यांच्याकडे पण तक्रार दिलेली आहे. त्यांच्यामध्ये असं तक्रारमध्ये केलेलं आहे की 15 तारखेपासून सांगितलेलं आहे तर मी 15 तारीख गेली, 7 तारखेपर्यंत वाट पाहिलो तरी मी कोणी आलं नाही, दखल घेतलं नाही. 17 तारीख आज आहे तरी मी 20 तारखेला ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करणार आहे. तर बारहाळी येथे बारहाळी येथील अगदे पाशा बोरांचा भिकणे या तिघांच्या घरासमोरील असलेले रस्त्याच्या मधोमध जागेत सार्वजनिक ठिकाणी लोकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून पिण्याच्या पाण्याचे बोर मारण्यात आले आहे. मात्र नबीसाब खाजासाब तांबोळी या व्यक्तीने हा बोर माझा आहे असे म्हणून इतर सर्व धर्माच्या लोकांना पिण्याचे पाणी भरण्यास मज्जाव केला असून त्या बोरवरती कब्जा घेतला आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी या रस्त्याने चालत असताना बोरला धडक लागून नागरिक जखमी देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जर हा बोर ग्रामपंचायतच्या मालकीचा असेल तर त्या बोरचे पाणी इतर सर्व धर्माच्या नागरिकांना पिण्यासाठी खुले करावे व त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मालकीचे बोर असे फलक लावावे. जर एखाद्या व्यक्तीच्या खाजगी बोर असेल तर सार्वजनिक रस्त्याच्या मधोमध कसे काय असा सवाल भिकणे या तरुणांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेले बोर हटवून सार्वजनिक रस्ता सर्वसामान्य नागरिकांकरता खुला करावा असे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. आजपर्यंत सदरील अतिक्रमण न हटवल्याने कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतीने कारवाई न केल्याने नाईलाजाने लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार हाती घेत आहे. दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय बारहाळी येथे उपोषणास बसण्याचा इशारा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून राजकुमार भिकणे या तरुणाने दिला आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज बारहाळी. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.